स्वागत आहे आपले चॅनल मॉम ऑफ ट्रायल्स मध्ये। तर आता वाजलेले आहे 8 सायंकाळचे, रात्रीचे म्हणू शकतो आपण, आणि आम्ही निघालेलो बाहेर कारण आम्हाला घ्यायचं इराणियासाठी, आम्ही बोर्डन करणार आहे इराणियाचं, तर त्याच्यासाठी काही सामान आणायचं आहे, डेकोरेशनचं काही सामान आणायचं आहे। सो आम्ही आता बाहेर चाललेलो आहोत आणि आता अचानक प्लॅन झाला की आपण जायचं बंगाली मार्केटला। बंगाली मार्केटला आम्ही चाललो आहे। बंगाली मार्केट म्हणजे काय की जिथे छोटे छोटे शॉप्स असतात, जनरली आपण सौदीमध्ये ना जनरली मॉल्स म्हणा किंवा सुपर मार्केट हायपर मार्केट असं असतं जास्त, पण तरीसुद्धा छोटे छोटे शॉप्स जे आहेत ना ते बंगाली मार्केट स्पेशल आहे, जिथे छोटे छोटे किराणे शॉप्स आहे। आणि अजून एक आहे फिश मार्केट, जिथे छान अशा ताज्या भाज्या मिळतात। तर आज आम्ही चाललेलो आहे बंगाली मार्केटला, तर चला तुम्हाला सुद्धा दाखवते की इथले किराणे शॉप, छोटे जे किराणे शॉप्स आहे कसे असतात ते। चला, मला शूटिंग करायचं असतं त्यामुळे मी इराणी आणि श्रेयांना सारंगसोबत नेहमी खाली पाठवून देते, त्यानंतरच मी थोडा वेळ तुमच्याशी बोलू शकते। आणि आज मी वेअर केला आहे हा पूर्ण लॉंग ड्रेस। आणि चला जाऊया मार्केटला। कुठलं गाणं म्हणजे कुठला म्हणायचंय तुला, अजून कोणतं गाणं येतं? बचपन का प्यार, बचपन का प्यार येतं रे कपडे दाने मन दाने मन बचपन का प्यार मेरा भूल गई दाने मन जाने मन बचपन का प्यार मेरा भूल गई जाने दाने मन दाने मन काल तुझे किया है बचपन का प्यार मेरा भूल गई। अजून कुठलं गाणं येतं? बस झालंय जाने मेरे जाने मन। नेक्स्ट सावन भी लगे तर आणि चक्का चक्का येत तुला तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत बंगाली मार्केटला। तुम्ही बघू शकता सुरुवातीपासूनच तिथे किराण्याचे शॉप्स वगैरे सगळे सुरू झालेले आहे। आणि आम्ही इथे आज एक बिग वर्ल्ड म्हणून आहे तिथे जाणार आहोत। थोडं मी तिथला एक काही क्लिप्स इथे ॲड करणार आहे। त्यानंतर किराणे शॉप्स कसे असतात छोटे छोटे ते आता तुम्ही इथे सुरुवातीलाच बघू शकता, किती छान असं एक मोठं म्हणजे किराणा शॉप आहे। त्यानंतर आता आम्ही इथे गाडी पार्क करू आणि तुम्हाला दाखवते आम्ही समोर काय काय करणार आहे ते। सारंग गेले आहे पार्किंगचं तिकीट घ्यायला, कारण जर आपण या मार्केट प्लेसला आलो तर इथे गाडी पार्क करायचे पैसे लागतात। सो ते गेले पार्किंगचे तिकीट आणायला आणि आम्ही इथे थांबलेलो आहोत आता, आणि हार्डली 2 मिनिटमध्ये ते येतील आणि मग आम्ही निघू। आणि हा जो बॅक साईड येत ना दिसणार नाही कदाचित, पण ठीक आहे, मी खरंच पहिल्यांदा पब्लिक प्लेसमध्ये असं शूटिंग करणार आहे म्हणजे स्पेशली एवढ्या गर्दीच्या ह्याच्यात, काय होत ते खरंच कसं ना सवय नाही आहे, पहिल्यांदा सगळं करते म्हटल्यावर थोडं तुम्ही समजून घ्याल मला माहिती आहे। तर आता सारंग येतीलच 2 मिनिटात आणि मग आम्ही निघू।
तर आता आम्ही बिघवडला आलेलो आहोत. जे मी जसं मी तुम्हाला सांगितलेलं, या शॉपमध्ये आम्ही डेकोरेशनच्या काही वस्तू घ्यायला आलेलो आहोत, कारण इराण्याच्या बोर्डांसाठी मला जरा बलून्स हवे होते आणि ते व्हाईट अँड ब्लॅक असे मला बलून्स हवे होते. तर आम्ही इथे आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इराणियालासुद्धा खूप मस्त वाटत होतं इथे सगळं. त्यांना हे हवं आहे ते हवं आहे, त्यांचं सगळं सुरू होतं आणि मला जसं हवं होतं ते सगळं मी इथनं घेऊन गेलेली आहे. तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसणारच. माझ्यापर्यंत जितका प्रयत्न होईल तितका मी डेकोरेशन करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. आणि आता इथे वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेट्स अँड ऑल, म्हणजे बर्थडेसाठी किंवा कुठल्याही अशा पार्टीसाठी ॲनिव्हर्सरीसाठी लागणारे प्रत्येक वस्तू इथे मिळतात आणि मला ते मिळालेलं होतं सगळं जे मला हवं होतं ते. चला चला समोर. हे बाबू याच्यातला कोणता आवडतो तुला? भू भू बाबू तुला कोणता आवडते? नाही हे नाही, हे बेबीच आहे, तू बेबी थोडी आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत किराण्याच्या शॉपमध्ये, ज्या शॉपमध्ये मला काही परत वस्तू घ्यायच्या होत्या. तर हे शॉप छोटं आहे पण इथे सगळ्याच वस्तू मिळतात. इथे आता एव्हरेस्टचे मसालेसुद्धा अवेलेबल आहेत आणि आता आम्ही थोडं इथलं सामान घेऊ आणि घरी जाऊ आणि परत तुमच्याशी बोलते घरी गेल्यानंतर. मला काय काम आहे तेसुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि छान प्रकारे असे इथे मसाले आणि लोणचे सगळ्या प्रकारच्या वस्तू इथे मिळतात. बघू शकता शॉप खरंच खूप छान आहे आणि मी प्रेफर करते जनरली या शॉपमध्येच जायला जर मला कुठली किराण्याची वस्तू घ्यायची असेल तर. इरा तू कोणाचं स्वेटर घातलंय? शुयांचं. का ग काय करते तू? सोडून दे त्याला, सोड सोड सोड. व्हेरी गुड. बघ पडेल तो, सांभाळून जा. श्रियान खालचं खायचं नाही हा. ए घे त्याला जवळ. आ हा सोन पिल्लो. अरे 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 श्रियान चावायचं नाही फक्त, तो मुद्दाम पडतोय माहितीये का, तो मुद्दाम पडतोय म्हणे. त्याला म्हण पिल्लू. तर आता तुम्ही इथे बघू शकता मी इथे डाळ आणि उडदाची डाळ आणि तांदूळ जे भिजत घातलेले आहेत, कारण माझ्याकडे आहे हळदी कुंकूचा प्रोग्राम आणि त्यातल्या त्यात इराणीचं बोरणहाण. आणि मी आता हे सगळं ग्राइंड करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आता रात्रीचे 9:30 झालेले आहेत. आम्ही मार्केटला जाऊन आलो आता आणि त्यानंतर आता मी हे सगळं बारीक करायला घेणार आहे आणि या पातेल्यात मी ते ठेवणार आहे. आणि माझं सगळं मिश्रण बारीक करून झालेलं आहे आणि आता हे फर्मेंटेशनसाठी मी हे ठेवणार आहे. आणि उद्या आहे इराणी असं बोरणान, तर त्याचीसुद्धा मी क्लिप्स तुमच्याशी शेअर करील. तर चला आता मी हे कवर करते आणि बोलते तुमच्याशी परत. तर असा आमचा आजचा रुटीन होता. थोडाफार आम्ही बाहेर गेलो, त्यानंतर घरी आल्यानंतर हे सगळं बारीक केलेलं आहे आणि आता आम्ही झोपणार कारण उद्या आहे प्रोग्राम. सो चला आजसाठी मी हा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.